शिवसेना ठाकरे गटानं अखेर 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकरांना देखील पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीनं किर्तीकर यांना समन्स बजावलंय. अमोल किर्तीकरांच्या दापोलीतील शिर्दे गावातील फार्म हाऊसवर ईडीनं छापा टाकलाय. चंद्रप्रभा बंगल्यावर ईडीचं पथक दाखल झालंय. ईडी नोटीसमुळे दापोलीत खळबळ माजली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते असलेले अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. किर्तीकर जी जो हमारे पार्टी के उपनेता है और मुंबई वायव्य से नॉर्थ से हमारे पार्टी के लोकसभा के उम्मीदवार हैं, जैसे उनका नाम घोषित हुआ उनको ईडी का समन्स आया. ये दबाव तंत्र है, ये डराने की कोशिश है, लेकिन हम लोग डरने वाले नहीं है. अमोल किर्तीकर ही हमारे उम्मीदवार रहेंगे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी, एकीकडे अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या दापोलीतल्या बंगल्यावर धाड पडली आहे, काय अपडेट? दापोलीपासून अगदी काही अंतरावरती शिर्दे गाव आहे आणि शिर्दे गावामध्ये गजानन किर्तीकर, अमोल किर्तीकर यांचा फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊस संदर्भात ईडीने समन्स बजावल्याचं बोललं जातंय. ईडीचं पथक अजून दापोलीमध्ये असल्याचं कळतंय, मात्र शिर्दे गावातील त्यांच्या बंगल्यावरती ईडीचं पथक पोहोचलेलं नाही. परंतु ईडीने समन्स बजावल्यामुळे कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. एकीकडे अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होते आणि दुसरीकडे मात्र ईडीने समन्स बजावल्यामुळे उद्धव ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुद्धा उडालेली आहे. अमोल किर्तीकर यांचा दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. अमोल किर्तीकर उमेदवार आहेत आणि संभाव्य उमेदवाराच्याच नावाची घोषणा होतानाच ईडीचं समन्स येणं म्हणजे एक प्रकारे दबाव तंत्र वापरलं गेलं असल्याचं सुद्धा आता बोललं जातंय. परंतु काही वेळामध्येच या ठिकाणी ईडीचं पथक दाखल होईल असं बोललं जातंय. ईडीचं पथक नेमकं काय तपासतंय आणि सत्य नेमकं काय समोर येतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण गेले काही वर्षापूर्वी अमोल किर्तीकरांचे वडील गजानन किर्तीकर यांनी या ठिकाणी काही शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या होत्या. या ठिकाणी त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये बागा सुद्धा आहेत, फार्म हाऊस आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचं येजा सुद्धा या ठिकाणी असते. अमोल किर्तीकर या ठिकाणी येत असतात. परंतु आता अमोल किर्तीकर यांच्या चंद्रप्रभा या बंगल्यावरती कारवाई होणार असल्याने या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ उडालेली आहे. बरं शिवाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.